पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रो सुरू झाल्यापासून मेट्रोच्या स्थानकाच्या नावावरून अनेक वादविवाद पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहेत. दोन्ही शहरातील अनेक मेट्रो स्थानकांची नावं बदलण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष असतील किंवा अनेक स्थानिक नागरिक असतील यांच्याकडून मेट्रो प्रशासनाकडे करण्यात आली होती. अनेक मेट्रो स्थानकांची नावं पहिल्या दिवसापासून वादात आढळलेली पाहायला मिळतात. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील पुण्यात असणाऱ्या एका मेट्रो स्टेशनच्या नावावर आक्षेप घेण्यात आलाय. पुण्यातील बुधवारपेठ परिसरात म्हणजेच कसबापेठ परिसरात असणाऱ्या ज्या मेट्रो स्थानकाला बुधवारपेठ मेट्रो स्थानक असं नाव होतं त्याच्याच विरोधात ते स्थानक कसबापेठ मेट्रो स्थानक करावं अशी मागणी करत काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं याच कसबापेठ परिसरात असणाऱ्या मेट्रो स्थानकात आंदोलन जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं. हे मेट्रो स्थानक जे आहे ते कसबापेठ परिसरात आहे, अंडरग्राऊंड मेट्रो इथून धावणार आहे आणि याच मेट्रो स्थानकाच्या नावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि कसबापेठ मेट्रो स्थानक जे जुनं नाव होतं बुधवारपेठ मेट्रो स्थानक त्या नावाची पाटी त्या पार्टीची तोडफोड करत कसबापेठ मेट्रो स्थानकांचं बॅनर जे आहे ते काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून या मेट्रो स्थानकात लावण्यात आलेलं आहे. मेट्रो सुरू झाल्यापासून अनेक मेट्रो स्थानकं ती पिंपरी चिंचवडमध्ये असतील किंवा पुणे शहरातली असतील या मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यात यावी अशी मागणी जी आहे गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. आणि त्यातलंच हे एक मेट्रो स्थानक आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं ज्याला बुधवारपेठ मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलं होतं. आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन करत याच जुन्या मेट्रोची पाटी तोडफोड करत त्या पाटीची नवीन जे आहे कसबापेठ मेट्रो स्थानक असं बॅनर आंदोलन करत लावण्यात आलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.